कोकणातील तरुणांवर शिक्षक भरतीत होणारा अन्याय आता खपून घेणार नाही. तरीही विदर्भ मराठवाड्यांचे पुनर्वसन कोकणात केल्यास परजिल्ह्यातील उमेदवारांना रुजू होऊ देणार नाही असा इशारा देत आगामी शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे या मागणीसाठी रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील डीएड बीएड धारकांनी नागपूर येथील विधिमंडळासमोर धरणे आंदोलन छेडले. या प्रश्नावर कोकणातील आमदार एकवटले असून आमदार निरंजन डावखरे यांनी या प्रश्नावर कोकण डीएड बीएड धारक असोसिएशनच्या नेतृत्वाखाली कोकणातील 5 जिल्ह्यातील डीएड बीएड धारक नागपूर येथे मंगळवारी एकवटले होते. स्थानिकांना न्याय मिळालाच पाहिजे. विदर्भ मराठवाड्याचे पुनर्वसन कोकणात नको. जिल्हा बदल्यांची कोकणातील समस्या थांबलीच पाहिजे. न्याय द्या, आम्हाला न्याय द्या, शाळा आमची, पोरं आमची, शिक्षक भायलो कित्याक, अशा घोषणा देत नागपूर येथील यशवंत मैदानावर एल्गार केला. धोरणात्मक बदल करून आगामी शिक्षक भरतीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्थानिकांना 70% आरक्षण मिळावे. 70% स्थानिक व 30% इतर हा प्रवेश प्रक्रियेचा निकष राबवण्यात यावा. जिल्हा बदल्यांमुळे कोकणातील विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी व येथील बेरोजगारी कमी करण्यासाठी स्थानिक डीएड व बीएड धारकांना शिक्षक भरतीत प्राधान्य मिळावे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे डोंगराळ व रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील काही भाग आदिवासी क्षेत्रातील असून भरतीत संबंधित निकषातून आरक्षण मिळावे. सन 2010 सारखे विदर्भ मराठवाड्यातील शिक्षकांचे पुनर्वसन कोकणात नको. स्थानिकांचा 70% कोटा रिकामी राहिल्यास त्या ठिकाणी टीईटी अपात्र उमेदवारांना नोकरीची संधी देण्यात यावी या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. या आंदोलनाचे नेतृत्व संदीप कराटे, उपाध्यक्ष भाग्यश्री रेवळेकर, सचिव संदेश रावणंग, लखु खरवत, रुपाली शिंदे, सुरेश ताटे, दत्ता शिरंगे यांनी केले. या आंदोलनात कोकणातील रणरागिणीही सहभागी झाल्या होत्या. तब्बल 1.5 किलोमीटरचा प्रवास करत या रणरागिणींनी कोकणातल्या तरुणींची व्यथा शासनासमोर मांडली. धरणे आंदोलन झाले आहे. या धरणे आंदोलनात आमचा प्रमुख मुद्दा पहिला आहे तो म्हणजे 70-30 म्हणजे स्थानिकांना 70% आरक्षण मिळावं आणि परजिल्ह्यातल्यांना म्हणजे राज्य व्यतिरिक्त जे आहे त्यांना 30% आरक्षण मिळावं. आणि दुसरा मुद्दा म्हणजे स्थानिक टीईटी 5 आहेत किंवा टीईटी अपात्र आहेत त्यांनाही या स्थानिक शिक्षक भरतीमध्ये सामावून घ्यावं या मागणीसाठी आम्ही आज कोकणातील सर्व मुलं आज नागपूर येथे अधिवेशनात आपण येऊन इथे एक दिवशी धरणे आंदोलन करत आहोत. स्थानिक तरुणींना न्याय मिळालाच पाहिजे असे या रणरागिणींनी शासनाला ठणकावून सांगितले. हा लढा गेले 10 वर्षे सुरू आहे. ही बाब विचारात घेऊन कोकणातील सर्वच आमदार या प्रश्नासाठी एकवटल्याचे यावेळी दिसून आले. आमदार राजन साळवी, आमदार सदानंद चव्हाण यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. कोकणातील हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी बुधवारी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे आमदार राजन साळवी आणि आमदार सदानंद चव्हाण यांनी सांगितले. पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. कोकण विभागातले जे आमचे मित्र आहेत ज्यांनी बीएड बीएड पूर्ण केलेले आहेत असे विद्यार्थी जसे म्हणजे सर्व तरुण मंडळी आज नागपूरला आलेले आहेत. त्यांची एकमेव मागणी आहे की जी शासनाच्या वतीने जी भरती होते शिक्षण सेवक म्हणून त्या भरतीमध्ये 70% स्थानिक लोक असावी अशा त्याची मागणी अनेक वर्षापूर्वीपासून आहे. ह्या कोकणामध्ये पालघर असेल, रायगड असेल, ठाणे असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा असेल ह्या 5 जिल्ह्यांमधली जी भरती प्रक्रिया आहे ती 70% स्थानिक मला संधी मिळालीच पाहिजे ही मागणी घेऊन आपण नागपूरला आलेले आहात. आम्ही सदानंद चव्हाण माझे सहकारी आमदार मी आपली भेट घेतली, आपलं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. तुम्हाला सर्व मंडळींतले काही प्रतिनिधी घेऊन आम्ही संबंधित मंत्री महोदय शिक्षण मंत्री विनोद तावडेंची भेट घेतो व 70% मागणी ही मिळालीच पाहिजे स्थानिक मंडळींना हा मुद्दा आम्ही सर्वपणे मांडतो. उद्यासुद्धा सभागृहामध्ये या माध्यमातून आम्ही हा प्रश्न मांडू असं आपण अभिवाचन करतो. Thank you.